शिवसैनिकाचं रक्त असलेल्याचं मंदट आहे. ह्याच्या हातात भगवा खेचण्याचं जोरच, पण जर भगव्याला हात लावायचा जरी प्रयत्न केला तर पहिले तुमच्या मध्ये आहे. मी म्हणतोय जसं की सगळ्यांचं मी स्वागत करतोय. आपण सगळ्या म्हणजे आपल्याला जो काही वेळ मिळालेला आहे त्या वेळेमध्ये तुम्ही सगळेजण सगळे जोरात अडकता, हम तुम्हारे साथ है. बरोबर आहे, साथ तशी अशी तशी नकोय. ही गर्दी ही गर्दी या गर्दीचा फोटो छान आहे, पण हा फोटो घेऊन जर का मी निवडणूक आयोगाकडे गेलो ते म्हणते अरे वा छान फोटो आहे तुझ्या घरी लावून ठेव. लक्षात आलं तिकडे ते काय म्हणणार, हे फोटो बिटो सगळं ठीक आहे, घोषणा वगैरे सगळं ठीक आहे, पण तुझ्याकडे सदस्य संख्या किती ते दाखव, प्रतिज्ञापत्र किती ती दाखव. तर प्रतिज्ञापत्र मला जास्तीत जास्त पाहिजे आणि सदस्य संख्या ही ते जेवढे करतील त्याच्या 10 पटीने मला पाहिजे. आता तुम्ही सगळे दोन डॉक्टर आले, कोकाटेचे बंधू आलेले आहेत, सगळे आलेले आहेत, माझे तर आहेतच, आपले सगळे शिवसैनिक जागेवर आहेत, विजय त्यांच्या एजन्सीज काम करत आहेत. साहेब शिवसैनिक ऐका 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 जरा, त्यांच्या एजन्सीज काम करत आहेत. मी कोणालाही कमी लेखत नाही. आपल्याला जिंकायचं तर मार्गासारखं जिंकलं पाहिजे. म्हणजे आपली सदस्य संख्या आणि प्रतिज्ञापत्रांची संख्या एवढी झाली पाहिजे की भविष्यामध्ये शिवसेनेच्या नादी लागण्याचं कोणी स्वप्न सुद्धा विचारायचा का. मी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. नवीन जे सहकारी मिळले त्यांना सुद्धा तुमच्या समोर सांगतो की तुम्हाला देखील सगळ्यांना वेळेवरती मी एक चांगली जबाबदारी देणार, नक्की देणार. पण आता मात्र जो आता शिवसेनेचा भगवा आहे, शिवसेनेचा भगवा आहे तो मात्र हातामध्ये भिक्षा पकडा, तोच हिसकवण्याचा प्रयत्न जर कोण करत असेल तर ती नाशिककर आणि शहर पत्रांचं घट म्हणजे तुम्ही सगळ्यांनी आपले बडगुजर वगैरे आणि आजे 25 लाख तर 25,000 पूर्ण करत आहेत. आणि ही आता ही वाढलेली आपली ताकद आहे. या ताकदीने किमान माझ्यामध्ये नाशिकमध्ये 1 लाखाच्या वरती तर गेलेच पाहिजे, 1 लाखाच्या वरती गेले पाहिजे. हे तुम्हाला मी का सांगतोय, कारण माझा भरोसा तुमच्यावरती आहे. माझ्याकडे तुमच्या खेरीत दुसरे कोणी नाही आहे.